नमस्कार, आयकॉन्टीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आपण आहोत डॉक्टर आंबेडकर मार्केट या ठिकाणी. बांधकाम कामगार व इतर कामगारांच्यासाठी जी योजना आहे त्यासाठी या ठिकाणी बऱ्यापैकी जिल्ह्याभरातल्या म्हणा तालुक्यातल्या म्हणा मजूर या ठिकाणी आलेले आहेत. मात्र त्यांना या ठिकाणी आपण बघू शकतात की अतिशय दाटीवाटी झालेली आहे, अतिशय गर्दी झालेली आहे. नेमकं कारण काय? बरं, किती दिवस झाले आपण फॉर्म भरला आहे? फॉर्म भरून भरपूर दिवस झाले, पण 2 दिवस पहिले मॅसेज पडला की तुम्ही पावती फाडून घ्या आणि तुमचं कार्ड हे करा. आम्ही जवळजवळ 1 वर्ष झालं असेल त्या गोष्टीला. मला एक गोष्ट सांगा, 1 वर्ष झालं तुम्हाला फॉर्म भरलेला आहे आणि तुम्हाला आता जस्ट 2 दिवस पहिले मॅसेज आला. बरोबर. म्हणजे असं वाटत नाही का की अतिशय लेट होते? कारण 1 वर्षामध्ये समजा ॲक्सिडेंट झाला असता किंवा मग मुलांची शिष्यवृत्तीचं नुकसान झालं, या ज्या योजना ज्या मिळणार आहेत त्याचं नुकसान झालं असं वाटत नाही का? मग भरपूर नुकसान झालं आहे. शासनही व्यवस्थित आहे, लक्ष देत नाही ना त्या गोष्टींवर. आता एवढं 1 वर्षापासून त्यांनी बघितलं नाही. नंतर ते क्युरी काढायला लागले त्यामध्ये की बाबा तुम्ही 90 दिवसाचा फॉर्म भरता, जोडलेलं नाही, त्यात खाडाखोड आहे, ते नवीन जोडावा. ते नवीन जोडल्यानंतर सुद्धा एवढा कालो लागतो. आता शिक्षणाचं वर्ष अर्ध होऊन गेलं त्यामध्ये. जे लहान मुलांचे जे ॲडमिशन घेतलेलं आहे त्या वंचित राहतात, शिष्यवृत्ती पण वंचितच होत आहे ना. माझं तर एक म्हणणं आहे सरकारला सांगतो मी की सर्व जनतेकडे व्यवस्थित लक्ष देऊन हे काम करावं. ऑफिस लोकांना तरी कळवावं की लवकर हे कामं पेंडिंग कामं काढावे. व सर्व बांधकाम कामगार आहेत या ठिकाणी. आपण जसं खाली विचारलं एकाला, बांधकाम कामगार आहेत, त्यांनी साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी फॉर्म सबमिट केले होते. आज 7-8 महिने झाले तरी यांना कार्ड मिळालेले नाही आहेत. नेमकं यामागचं कारण काय? जर यांना आज 10 महिने झालेत, 8 महिने झालेत आणि यांना जर कार्ड मिळालं नाही आहे तर याचा अर्थ असा आहे की संबंधित जे बांधकाम कामगार आहेत त्यांचे जे मुलं आहेत ते त्यांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून लांब झालेत, किंवा आरोग्याच्या दृष्टीने जर काही ॲक्सिडेंट झाला असेल तर त्यांना त्या देखील सुविधा मिळालेल्या नाही आहेत. बऱ्याच जणांनी घरं घेतली असतील त्यांना देखील त्या ठिकाणी सुविधा मिळालेल्या नाही आहेत. या ठिकाणी काही लोक बोलतात, काय सांगणार भाऊ? अहो, काम सोडून आम्ही इथे आले आज आणि अजून काम नाही. कुठून आलात? चाळीसगाव कडकी. चाळीसगाववरून आलात? मा बरं, फॉर्म कधी भरला होता? फॉर्म काय आता जानेवारीमध्ये का? कामधंदा सोडून आजार बरोबरदारी बोंबलली. आता काय कामाला जातात? सेंटरिंग कामाला. बरं, आजचा रोज बुडाला. मग कधी भरला होता भाऊ? 8व्या महिन्यामध्ये 2023. 2023 8व्या महिन्यात फॉर्म भरलेला आहे आणि अजून तुला कार्ड मिळालेला नाही आहे. म्हणजे तुला शैक्षणिक शिष्यवृत्ती देखील मिळणार नाही, मुलांसाठी बाकीचं कुठली सुविधा तुला मिळालेली नाहीये. आज 500-700 रुपये रोजंदारी बुडवते, सकाळी 4 उठायचं आणि अहून इथे येऊन नाही जर असं उत्तर देऊ राहिले तर कसं काय माणूस येणार आहे? जवळपास याला 1 वर्ष पूर्ण होण्यामध्ये आलेलं आहे तरीही याला अजूनपर्यंत कार्ड मिळालेलं नाहीये. आज आपण विचारणा केली असता आपल्याला कळलं की या ठिकाणी 2.5 ते 3 लाख लोकांचं पेंडिंग आहे. 2.5 ते 3 लाख लोकांचं जर पेंडिंग असेल तर एवढे लोक आज सुविधेपासून वंचित आहेत, त्याच्या मागचं नेमकं कारण काय? राजकीय जे नेते असतील ते या ठिकाणी लक्ष देत नाही का? पालकमंत्री फक्त नावासाठी आहे का? कारण पालकमंत्र्याने जर लक्ष दिलं असतं तर आज जळगावच्या ऑफिसमध्ये या ठिकाणीच यांचे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह झाले असते. मात्र यांचे प्रॉब्लेम जळगाव जिल्ह्यातून सॉल्व्ह होत नाही आहेत तर ते होत आहेत नाशिकमधून. नेमकं काय कारण आहे की आज जळगाव ऑफिस, जळगाव जिल्हा एवढा मोठा असताना देखील या ठिकाणी आपण बघूया की जे स्टॉपवाले आहेत ते काय नेमकं काम करत आहेत ते. आपण आलेलो आहोत तर अक्षरशः या ठिकाणी डोर लॉक होता. आत आपण बघत आहोत की बऱ्यापैकी या ठिकाणी कर्मचारी आहेत. तुम्ही बघू शकता की यांच्याजवळ गर्दीच नाही आहे. आणि यामागचं नेमकं कारण तरी काय आहे की या ठिकाणी गर्दी नसण्यामागे? म्हणजे बाहेर गर्दी आहे, इथं नाही आहे, तर याच्यामागचं सर्वात मोठं लॉजिक आहे की या लोकांना इथं बसून ठेवलेलं आहे मात्र यांच्याजवळ जॉबच नाही आहे. तर यांच्यासाठी जे काम होतं, यांनी जे काम करायचं होतं ते नाशिकमधून ऑपरेट होत आहे. मग जळगावमध्ये यांच्यावर जो पगार खर्च होतो आहे, जो पेमेंट खर्च होतो आहे, तो जळगावकरांच्या टॅक्समधून जातो आहे. तर मग हे असं का? आज 1 वर्ष झालं या ठिकाणी लोकांचे कामं पेंडिंग आहेत. कामगार आयुक्त आहेत, नेमकं ते आता आहेत का नाही आहेत आपण विचारूया. आहे का साहेब कोणीमध्ये? नाही आहे. जितेंद्र सोनार. तुम्ही इथे शिपाई म्हणून आहात. बिरार साहेब कधी येतात ते साहेब सांगतील ना तुम्हाला. पण तुम्ही शिपाई आहात, तुम्हाला माहिती नाही. मी आता चाळीसगावर नाही या. चाळीसगावर प्रभारी आहेत का? इथं प्रभारी येतात का? कधी दिसतात का? हो येताना. कधी?
अजून नाही आले, माहिती नाही एवढं. शिपाई आहेत दादा आणि यांनाच माहीत नाही आहे की आलेले आहेत का नाही आहेत आणि कधी येतात हे देखील यांना माहिती नाही आहे. पण आमच्या माहितीनुसार बिरार साहेब जे आहेत ते या ठिकाणी प्रभारी आहेत आणि त्यांचं आतापर्यंत तरी का आम्हाला दर्शन झालेलं नाही आहे. मला वाटतं आत पवार साहेब आहेत हे, आपण त्यांना विचारूया नेमकं काय प्रकरण आहे. नमस्कार साहेब. साहेब आमचा एकच प्रश्न आहे, जबरदस्त गर्दी झालेली आहे मात्र या ठिकाणी आम्ही जसं लोकांना विचारलं तर वर्षभरापासून त्यांचे कार्ड पेंटिंग आहे. पवार साहेब जर वर्षभरापासून जर कार्ड पेंडिंग असतील तर स्वाभाविक आहे ते शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून वंचित झालेत, आरोग्याची काही घटना घडली असेल त्यापासून वंचित झालेत, बऱ्याच जणांनी घरं घेतली असतील त्या ठिकाणून ते वंचित झालेत, किंवा जे पण काही लाभ मिळत आहेत ते त्यांचं एक वर्षाचं वाया गेलं. तर तुम्ही साहेबांशी कॉन्टॅक्ट करा. बघा पवार साहेब, आम्ही आता स्टॉपच्या रूममध्ये पण गेलो, त्या ठिकाणी बऱ्यापैकी लोकं आहेत असं म्हणता येणार नाही आहे की तुमच्याकडे माणसं नाही आहेत म्हणून. सर्व अक्षरशः रिकामे बसलेले आहेत असं मी म्हणेल, सरळ आरोप करणार आहे, कारण बाहेर गर्दी आहे मध्ये कोणीच नाही आहे. मग एवढे जर स्टॉप आहे, जर या लोकांना शासन पगार देतं आहे तर मग जळगावमधून का काम होत नाही आहे. याबाबत मी काहीच सांगू शकत नाही, तुम्ही साहेबांशी कॉन्टॅक्ट करा. कोणत्या भागाचा नंबर देतो? नेमकं काय कारण आहे म्हणजे जळगाव जिल्ह्याला वाऱ्यावर सोडलेत का इथल्या पालकमंत्र्यांनी पण, आमदारांनी पण, किंवा मग शासकीय अधिकाऱ्यांनी पण वाऱ्यावर सोडलंय का असं वाटत नाही का? कारण आज साहेब 2.5-3 लाख लोकांचं पेंडिंग आहे. या बाबतीत मी अजून काही सांगू शकत नाही, तुम्ही साहेबांशी कॉन्टॅक्ट करा. सर या ठिकाणी आपण आलो होतो आणि पवारसाहेबांनी आपल्याला अक्षरशः सांगून दिलेलं आहे की मी या ठिकाणी बोलायला असमर्थ आहे. आणि म्हणजे आपण आता नेमकं विचारायचं तरी काय, म्हणजे या ठिकाणी काय षडयंत्र चालू आहे का, काय राजकीय हस्तक्षेप चालू आहे का, की आपले जे राजकीय नेते आहेत ते लक्ष देत नाही आहे का? कारण जसं आपण आज ऑफिसमध्ये ज्यावेळेस विचारलं तर त्यांनी सबशेल सांगितलं की कार्ड फायनल जर करायचं असेल, अप्रुव्हल जर करायचं असेल तर त्याचं काम जळगावमधून होत नाही आहे तर ते नाशिकमधून होत आहे. म्हणजे जळगाव जिल्हा एवढा छोटा आहे का? जळगावमध्ये कामगार नाही आहेत का? जळगावमध्ये संबंधित ही जी गर्दी दिसते आहे ती आज फक्त चाळीसगाव तालुक्याची आहे. त्यामागचं कारण हे आहे की सर्वांना जर ओपन केलं तर या ठिकाणी अक्षरशः जत्रेचं स्वरूप येईल. आणि यामागचं सर्वात मोठं कारण हे की आज वर्ष झालं तरी या लोकांचे कार्ड पेंडिंगमध्येच दाखवले जात आहेत, यांना कार्ड मिळत नाही आहे. म्हणजे हे शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून लांबच राहिलेला आपण म्हणूया. आणि यामागे जर आमदार राजमामा भोडे हे देखील लक्ष देत नाही आहे, पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील लक्ष देत नाही आहे. यांनी जर लक्ष दिलं असतं तर यांचं आज 2.5-3 लाख लोकांचं पेंडिंग झालंच नसतं, या ठिकाणी गर्दी झाली नसती, या ठिकाणी व्यवस्थित आणि रांगेने हे कार्ड वाटप झालं असतं आणि हे जे कामगार बांधव आहेत हे सुविधेपासून वंचित राहिले नसते.